केंद्र सरकार में कई वर्षों तक कृषि मंत्री रहे हैं। वैसे व्यक्तिगत रूप से तो मैं उनका सम्मान भी करता हूं, लेकिन उन्होंने किसान के लिए क्या किया? 7 साल के अपने कार्यकाल में उन्होंने देश भर के किसानों से, सिर्फ यह आंकड़ा याद रखना, 7 साल में देश भर के किसानों से सिर्फ 3.5 लाख करोड़ रुपए का एमएसपी पर अनाज खरीदा, जबकि हमारी सरकार 7 वर्षों में एमएसपी के रूप में इतने ही समय में 13.5 लाख करोड़ रुपए किसानों को दे चुकी है। 2014 से पहले दलहन और तिलहन ये किसानों को सिर्फ 500-600 करोड़ रुपए की खरीद एमएसपी पर होती थी, 500-600 करोड़, जबकि हमारी सरकार 1,15,000 करोड़ रुपए से ज्यादा दलहन और तिलहन किसानों के बैंक खातों में दे चुकी है। जब वे कृषि मंत्री थे तब किसानों को अपने पैसे के लिए भी बिचौलियों के भरोसे रहना पड़ता था। महीनों महीनों तक किसानों को पेमेंट नहीं होती थी। हमारी सरकार ने एमएसपी का पैसा डायरेक्ट किसान के बैंक खाते में भेजने का प्रबंध किया है। जैसे कि प्रधानमंत्री श्री जी ने सही भाव से देखेंगे तभी कृषि खाते समझा सरला या समझी से कई मुद्दे से कही भाई पैदा दूसरा स्पष्ट करती प्रधानमंत्री एक फर्ज एक इंस्टिट्यूशन आणि इंस्टिट्यूशन किती प्रतिसाद राखली पाहिजे हे मला समजतं आणि त्यामुळे या फर्जाची प्रतिसाद राखून त्यांनी जी माहिती दिली ती वास्तवापासून दूर असेल तर त्या सगळ्यांचं स्थित तुमच्या सर्व मांडावं या हेतूनच आज या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मी वंचित केली। पहिल्यांदा एक दिवस मला सांगायची की 2004 ते 2014 या कालावधीमध्ये देशाच्या कृषी मंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे होती आणि 2004 ला देशात अन्नधान्याची टंचाई आणि अगदी शपथ घेतल्याच्या नंतर पहिल्या दिवशी मला एक टक्कू निर्णय घेण्यासाठी नायला झालं आणि तो म्हणजे अमेरिकेच्या गव्हाचा आयात करणे। पण देशामध्ये स्टॉक हे चांगल्या स्थितीत नव्हते। मला आठवते की बाई माझ्याकडे आली आणि 2 ते 2 दिवस त्याच्याकडून काही सही केली मी विचार करत असतो आणि मी आश्वस्त होतो की कृषी विभागात देश आणायचा आणि प्रत्यक्षाच्या गाणी आणायचं। माझ्याकडे जी फाईल पडून होती 2 दिवसांनी डॉक्टर मनमोहन सिंहांनी मला कॉन्टॅक्ट केलं आणि मला विचारलं की बाबासाहेब देश की स्टॉक की पोझिशन क्या है या आपली दिखट थोडी मत माहिती आहे पण सफल माहिती आहे त्यामुळे देशी आप
ये फाइल नहीं क्लियर करेंगे तो 3 हफ्ते के बाद या 4 हफ्ते के बाद आज फर्जी डिस्ट्रीब्यूशन को हम अनाज दे देते अंचल क्या फाइल सही के लिए आज 2004 साल एकंदर देशातील धान्य स्थिती काय होती या संबंधीचा एक वस्तुस्थिती फार हा तुमच्याकडे अर्थात आयातची 2004 ची गरज लागली पण नंतर शेतकऱ्यांनी पीक उत्पादन वाढवण्यासाठी तातडीने काही भावने उचलली पाहिजे आणि या दिशेने आम्ही काही निर्णय घेतले त्याचा फायदा निर्णय हा की अन्नधान्य जाळी त्यांचा आपला हानी भाव असतो हानी भाव त्याचा ध्वनी वाढ कशी करता येईल 2004 ते 2014 या दशकामध्ये गहू तांदूळ कापूस सोयाबीन या सगळ्या पिकांच्या हानीभावात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली गेली आता उदाहरण सांगायचं झालं की 2004 ला तांदळाचा भाव 550 रुपये उंचे होता तो 2013-14 ला 1310 म्हणजे 168% वाढ आहे गव्हाचा 730 होता तो 1413-14 ला 122% वाढ आहे सोयाबीन 840 होता तो 25% म्हणजे 198% वाढ आहे कापूस 1785 होता तो 67% 114% वाढ आहे ऊसाची किंमत 730 होती 31% 188% राहील हरभऱ्याला 131% मका 510 त्यामधून 1310 159% आणि चूर 1307 वजन 46% 216% किंवा झाली ही जी माहिती तुम्हाला देतो आहे कृषी मंत्रालय भारत सरकार यांची अधिकृत माहिती यांचे काही महत्वाकांक्षी कार्यक्रम हातावर युपीए सत्तेत असताना शेती आणि संलग्न क्षेत्रात बदल करण्याच्या दिशेनं काही योजना सुरू केली एक त्याच्यामध्ये NHN नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन 2005 साल नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्यावर सगळ्या देशामध्ये फलवार आणि भाजीपाला लागवडीचं शीत वाढू लागले दुसरी योजना RKVY राष्ट्रीय कृषी विकास योजना 2007 या दोन योजनांच्या यशस्वी आढावा घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की देशाच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा यामध्ये बदलला गेला साधारणतः आपल्याकडे अन्नधान्य मिळण्याच्या नंतर ते खरेच राज्यांचा उल्लेख केला जाईल उदाहरणार्थ पंजाब हरियाणा वेस्टर्न UP किंवा दक्षिणेची काही राज्य तर आता नॉर्थ ईस्टचा जो पत्ता होता की ज्याच्यामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये आसाम इथं किंवा जवळजवळ बिहार राज्य इथं छत्तीसगड झारखंड ओडिशा पूर्वांचल या सगळ्या भागामध्ये भात एक महत्त्वाचं पीक होतं पण त्याचं उत्पादन फार कमी होतं आणि या भागामध्ये एक क्रांतिकारी कार्यक्रम राबवला आणि देशातील उत्पादन भारताचं 100 लाख सगळ्याच्या पुढं येऊन दुसरी हरित क्रांती ईस्टर्न इंडिया
यह चली जाएगी, इससे इंडिया में बिजली के सीधा एजुकेशन सेक्टर आणखी एक काम हटवले गेले. शहरी भागात भाजीपाल्याची विकत विकत लक्षात घेऊन डिजिटल इनिशिएटिव्ह फॉर अर्बन क्लस्टर 2018-12 योजना सुरू केली आणि याबरोबर शेतीच्या बरोबर मत्स्यपालन याच्याकडे स्वतंत्र लक्ष दिलं आणि नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड 2006 स्थापन केली. त्याचे हेडक्वार्टर हैदराबाद आहे. त्याच्याबद्दल राष्ट्रीय वाहून विसर सर्वत्र डाळी उत्पादन कार्यक्रम केशर उत्पादन अशा कितीतरी नवीन योजना या देशामध्ये सुरू केल्या. अन्नधान्याच्या किमतीचं वाढ केल्यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन झालं आणि देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. एवढंच नव्हे तर तुमच्या माहिती घेतली त्या काळाची त्या समुद्रानं राईस राईस भारताच्या जगामध्ये तांदळाच्या उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांक झाले. ते इंडियामध्ये राजी सुरू करत राहील आणि इंडियामध्ये सेकंड राजी सुरू कर अवघी असा या देशाचा गती झाला. ऊस कापूस मासेला या उत्पादनांसुद्धा भारत पहिल्या 2-3 क्रमांकावर आहे. आता उदाहरण सांगायचं झालं तर फळांचं उत्पादन 45.2 दशलक्ष होतं. 45.2 दशलक्ष टन होतं. ते 89 दशलक्ष टनावर गेलं. 85.89 पालेभाज्याचं उत्पन्न 88.3 दशलक्ष होतं. ते 162.9 दशलक्षावर गेलं. या सगळ्या गोष्टीच्या मध्ये एकेकाळी आयात करणारा हा जो देश होता हा देश निर्यात करणारा 2003-04 ते 2013-14 या 10 वर्षात शेती आणि सर्वांचं उत्पादन याची निर्यात 7.5 अब्ज डॉलर 7.5 अब्ज डॉलर याच्यावरून 19.86 अब्ज डॉलरवर गेले. 7.5 42.82 किंवाची ॲग्रिकल्चर अँड फोर्सेसफुल प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी ज्याला आफ्रिका म्हणतात हा आफ्रिकाची दिलेली माहिती आहे. तिसरा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये सावकारी खाजगी आणि कर्जबाजारी करा ही मुख्य कारण जी रोखण्यासाठी या कालावधीमध्ये 62,000 कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्यात आलं. यामध्ये 52,000 कोटी लहान व सीमांत शेतकऱ्यांची थकबाकी वाढ झाली. 10,000 कोटीची रक्कम OPSमध्ये म्हणजे कर्ज करून ती शेती करून लाभ करण्यात येईल. आता पीक कर्जाचा रेट जो होता तो 11% होता. तो 11% 4% राहिला आणि वेळेवर जे कर्ज फेडतात त्यांना 3 लाखापर्यंत कर्ज असेल तर काही जिल्ह्यात
शून्य टक्के व्याज ही त्यांना आकारण्यात आले. आधी तुम्ही उद्या किंवा सातारा जिल्ह्याची माहिती घेतली रिझर्व बँकेचा तर वेळ रुपयाचा पुरवठा जो करतो त्याला इथे शून्य याच्यामध्ये 12-13 एक दुष्काळी स्थिती निर्माण झाली. 12-13 दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्र आणि इतर राज्यांना वस्तुस्थितीवरून कोट्यावधी रुपयांची मदत केली गेली. जनावरांच्या छावण्या काढल्या, पशुखाद्य आणि चारा पुरवला. काही फळबागा या दुष्काळामुळे अडचणीत आल्या, त्यांना जीवाळी करण्यासाठी 35,000 रुपयाचा अनुदान हे त्या काळामध्ये हे देण्यात आलं. आणि त्याचा विशेष फायदा महाराष्ट्राचा औरंगाबाद किंवा काही भागात हा अधिक झाला. त्याच्यानंतर राजकीय हॉर्टिकल्चर विषय यांच्या हॉर्टिकल्चर विषयांमधून एक नवीन योजना काढली आणि ती शेत फॉर्म फॉन्स आणि त्याच्यामध्ये साधे 10,000,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना दिले. त्याबरोबर लाखो शेत तरी देशात होऊन आता हे जे काम झालं याच्याबद्दलची नोंद काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली. शेतीच्या क्षेत्रामध्ये दोन संघटना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट याचे हेडक्वार्टर फिलिम दिली. इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी 23 जानेवारी 2012 सर्व देशाचं अध्यक्षण करून मला एक लेखी भाषण पाठवलं. ते लेखी भाषण जे मला पाठवलं ते डायरेक्टर जनरल इली फिलिपी यांच्या सैन्यात झाले. त्यांचं नाव मिस्टर रोवर झेगर हे ZEIGLER ते भारतात असं म्हणतात वी आर फ्री टू रिसीव इन्फॉर्मेशन अबाउट द रेकॉर्ड राईट सर्विस सरपासिंग 100 मिलियन टन इन इंडिया ड्युरिंग हरिंग सीजन ऑफ 2011 आय कॉन्ग्रेचुलेट यू and Indian agriculture officials and scientists for this remarkable achievement. This will have really positive impact on the regional and global food security. The most heartening aspect of the increased production is that a major contribution has come from Eastern India, which was recently affected by the first green revolution. I respectfully invite you to eat. It will give us the opportunity to learn from your experiences. Hey, Master, you need to have been at the time of your time. क्षेत्रात दुसरी एक जागतिक संस्था आहे तिचे नाव एफएओ जागतिक अन्न संघटना. एफएओने 2 नोव्हेंबर 2012 रोजी पत्र लिहून भारतात तांदूळ आणि अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी उत्पन्न केल्याबद्दल अभिनंदन केले.
त्यावेळी वासुदेवांनी दोन 2003-4 या कामाची नियुक्त झाली. 1200 त्यावेळेला 263 उत्पादन भारतात झालं. इफ्योने असं म्हणले इंग्लंडची पब्लिसिटी गव्हर्नमेंट अचीव्हने लास्ट इन स्टॅनिटायझिंग फुल फॅसिटी इन्सुरिंग पब्लिक फुल डिस्ट्रीब्युशन ऑफ द फुल गेट ऑर इन्शुरिंग ऍक्सेस टू फूड अँड न्यूट्रिशन बट इन्स्ट्रिटी द अचीवमेंट ऑफ एक्सिटी फॉर द फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री 100 million tons of rice production and 250 million tons of food grade. A few Rome, it is the Director General, Mr. D. Sigur, in the Lobby Chevrolet, 2012. एफएओ आणि ईडी या दोन्हीची माहिती मी अफेअर दिली. आणखी एका दिवसांनी भाषामध्ये सांगितलं त्यांचं नाव नरेंद्र मोदी. त्यांनी सेंटर फॉर एक्सटेन्शन युनिव्हर्सिटीवर या संस्थेचं भूमिपूजन केलं. त्यावेळेला मोदीजींचं भाषण जे होतं ते असं म्हणतात नाही गुजरात ते मे गुजरात उनसे जानना चाहता था कि खेती के क्षेत्र में कुछ कमी रहे है क्या. मैं सीखना चाहता था सार्वजनिक रूप में मुझे सहयोग करने के लिए उनका अभिनंदन करना चाहता हूँ. 2015 दिल्लीवरील विज्ञान भवनाच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीचे प्रधानमंत्र्यांनी जे काही भाषण केलं ते मी आदर होतो. प्रणव मुखर्जी ते आदर होते. काय सगळे खरे लोक होते ते असं म्हणतात एक दिन जेव्हा कृषीमंत्री थे तो मुझे टेलीफोन आया मैं पुणे जा रहा हूँ रास्ते में अहमदाबाद आ रहा हूँ. मैंने कहा कि आ जाइए. मुझे बराबर याद है कि वो गुजरात का पूरा खाता लेके आए थे. उन्होंने रीढ़ और सालपुर की खेती के बारे में चर्चा की और कहा गुजरात की खेती आने का ध्यान कॉटन की तरफ भाव है लेकिन उन्हें समझाइए कि गेहूँ की तरह उन्हें देखने की आवश्यकता है. अनाज की जरूरत है. सरदार राव से क्रिकेट की बातें भी चलती है वो तुरंत किसान इस पर जाते हैं. उसी में आधुनिकता इनोवेशन पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी इसके तरफ उनका ज़्यादा ध्यान है. आपने गन्ना शब्द सुनाई तो घंटा में गन्ने पर सुनाएंगे इसकी वो गन्ना अब चीजें खेती के बारे में जानते हैं. मोदी से संघर्ष तात्पर्य से कि फला से नीचे कई 51 देशाचे शेती के क्षेत्रामध्ये आम्हाला आता शासन जबाबदारी असताना जे काही घडलं आणि वस्तुस्थिती किंवा सगळ्यांच्या नजरेला आणावी हे उद्योग या ठिकाणी सांगू इच्छितो. त्या काळात विशेषतः शेती शेतकरी त्याच्या कष्टाची किंमत हे फार महत्त्वाचे आहे. मी सुरुवातीला सांगितलं प्रधानमंत्री ही इन्स्टिट्यूशन आहे त्यामुळे त्याच्यावर काही टीका चौकणी करणार नाही. पण मध्यंतरी तुम्ही लोकांनी एक उद्योग केला आणि तुम्ही लोकांनी उद्योग असा केला की छापलं तुमच्या वर्षांकरतामध्ये रस्त्यात चालतो पाहिजे रस्त्यात कांदा सोडतो आहे वगैरे हे चित्र आजीच्या काळात एकंदर शेतीच्याकडे शेती मागातलं उत्पादनात
से दूसरी पंक्ताए ठीक है ससुर जिससे की दूसरी दोस्त ऐसी है कि जटा मुझे राजी हाथी साथ सहज करेगा इसे हम सहज करेगा अजय वाइए राजी से मुझे भारत सत्तर नंबर भारत का मुझे जटा सी दोन नंबर से साथ सहज असा असताना प्रधानमंत्री त्याचा उल्लेख केला इथे नव्हता पण साखर आज या देशामध्ये अधिक आहे ती निर्यात करण्याची आवश्यकता आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची म्हणजे मागणी आहे किंमत आहे पण साखरेच्या निर्यातीवर बंदी घातलेली आहे हा निर्णय तुमची संख्या कारखान्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून अनेक दुसरे असे आहेत की ज्या या ठिकाणी शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवल्या आणि ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये संधी आहे त्यांना निर्यात करून त्या उत्पादकाच्या वाढल्या दोन पैसे भरावे असा विचार हा जर केंद्र सरकारने केला तर शेतकरी त्याचं समाधान म्हणतील मी याच्या लक्षात अधिक काही म्हणू इच्छित नाही तुम्हाला या संदर्भात काही विचारायचं असेल तर अवश्य विचारू